नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. नगर महानगर पण दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी येते. केंद्र सरकारनं काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना दिल्लीतला लोधी हाऊस इथला बंगला सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रानं प्रियंका गांधींना दिलेली ही SPG सुरक्षा यापूर्वीच काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे 35 लोधी रोड इथलं घर रिकामं करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्यानं काढले. येत्या 1 ऑगस्टच्या आधी गांधी यांना आपलं घर सोडावं लागणार आहे. प्रियंका गांधी या 1997 पासून 35 लोधी रोड इथं राहतात. याशिवाय गांधी यांच्याकडे 30 जूनपर्यंत 3,46,677 रुपयांची थकबाकी सुद्धा आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, प्रियंका गांधींचं हे घर त्यांना कसं मिळालं होतं आणि आता नेमका काय निर्णय आहे? प्रियंका गांधी वाड्रा जे आहे त्यांना यापूर्वी SPG सुरक्षा होती, स्पेशल प्रोटेक्शन गार्ड होतं. स्पेशल प्रोटेक्शन गार्डच्या नियमानुसार ज्यालाही SPG कवर असतं त्याला सरकारी बंगल्यामध्ये राहावं लागतं, सरकारी बंगल्यामध्ये ठेवण्याची प्रावधान आहे. त्याच आधारावरती प्रियंका गांधी वाड्रा यांना दिल्लीतील 35 लोधी रोड इथे बंगला मिळाला होता. हाच टाईप 8 बंगला आहे आणि याच बंगल्यामध्ये त्या गेल्या अनेक वर्षापासून राहत होत्या. म्हणजे साधारणतः 1997 पासून त्या तिथे राहत आहे. आता प्रियंका गांधी वाड्रा यांना झेड प्लस सुरक्षा दिलेली आहे आणि ही झेड प्लस सुरक्षा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेली आहे. झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा सरकारी शासकीय निवासस्थान देण्याचं प्रावधान नाही आहे. त्याचमुळे केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने प्रियंका गांधी वाड्रा यांना 1 महिन्यात नोटीस देण्यात आलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आगामी 1 ऑगस्टपर्यंत हे जे निवासस्थान आहे, जे शासकीय निवासस्थान आहे, याला रिक्त करावं. आणि सोबत त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं गेल्या 30 जूनपर्यंत मेंटेनन्स आहे, साधारणतः 3,46,677 रुपयाचा मेंटेनन्स देखील जमा करावा, जो याचा व्यवस्थापनाचा खर्च असतो किंवा याला दुरुस्तीचा खर्च असतो. आणि सोबतच त्यांना हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 1 ऑगस्टच्या पूर्वी 1 ऑगस्टपर्यंत जर आपण हा घर शासकीय निवासस्थान खरेदी केलं नाही तर जे जो सध्या वर्तमान किराया आहे त्याच्या आधाराने तुम्हाला किराया द्यावा लागेल. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना आता 100% उपस्थिती आता बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 16 मार्चपासून बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती थांबवण्यात आली होती, मात्र आता बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावावी लागणार आहे. सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक मशीनच्या शेजारी सॅनिटायझर ठेवलं जाणार आहे. 1 तास विलंबानं हजेरी लावण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र कामाचे तास पूर्ण भरावेच लागणार आहेत. फक्त दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 100% उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. आपण बघितलं की लॉकडाऊनचा काळ होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं म्हणा किंवा इतर कारणांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही सूट देण्यात आलेली होती. सुरुवातीला तर अगदी मोजक्याच कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायची परवानगी होती, पण आता मात्र सगळ्यांनाच ऑफिसला यावं लागणार आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय अधिक माहिती? विलास, खरं तर कोरोनाचा कहर संपला नाहीये, पण त्यातच पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्यातली परिस्थिती पाहता पालिकेनं आता निर्देश काढलेले आहेत, परिपत्र काढलेलं आहे की 1 जुलैपासून म्हणजे अगदी आजपासूनच लागू झाले की सगळ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये यावंच लागेल. आधी साधारणतः 25% उपस्थिती होती, त्यानंतर 50% आणि मग 75% अशी टप्प्याटप्प्यानं वाढवली होती, पण आता 100% उपस्थिती लावावी लागणार आहे. 100% जी स्ट्रेंथ आहे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची, त्यांना सगळ्यांनाच काम करावं लागणार आहे. आतापर्यंत जे दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी होते आणि त्याचबरोबर ज्या डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर अशा प्रकारचे कोमॉर्बिडिटीज होते त्यांना खरं तर याच्यामध्ये सूट मिळाली होती, पण आता मात्र जर त्यांना घरी राहायचं असेल तर त्यांना आपली देय रजा म्हणजे त्यांच्या ज्या पेंडिंग सुट्ट्या असतील त्या त्यांना वापराव्या लागतील, त्यांना वेगळी सूट मिळणार नाहीये. आणि त्याचबरोबर 6 जुलैपासून त्यांना बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे. मुंबईच्या समोर अनेक प्रश्न उभे असताना आता मुंबईच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मात्र घरी राहता येणार नाहीये, त्यांना ऑफिस